जगातलं पहिलं मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म मराठीचा मग प्लॅनेट मराठीचा. पण तरी सुद्धा महाराष्ट्रातली पण हवा बदललेली आणि ही फक्त जे गेल्या 2 वर्षामध्ये झालं त्याच्याबद्दलचाच फक्त प्रश्न नाहीये. महाराष्ट्रामध्ये 2 पक्ष फुटले, तुमचा पक्ष फुटला. आमचा पक्ष फुटला नाही. अजित पवारांचं म्हणणं की त्यांचा ओरिजिनल पक्ष आहे, ती डिबेट आपण आधीही केलेली आहे त्याच्यामध्ये. नाही असं नाही, कसं असतं, आय एम व्हेरी केअरफुल. मी काय म्हणलं, आय मी कन्झर्व्हेटिव्ह खेळते. एक शब्द माझा इथे चुकीचा जाईल त्याचा व्हिडिओ वापरून परत ते कोर्टात माझ्या विरोधात वापरतील. नो नो, सो यू आर बीइंग केअरफुल. नो आय एम नॉट बीइंग केअरफुल भैया, इतना देखा आहे लाईफ मे, छाज भी फूक फूक के पीती हूं मैं. मुद्दा असा होता की महाराष्ट्रात फोडाफोडीचं राजकारण काही नवीन नाहीये आणि बऱ्याचदा म्हणजे मी पवार साहेबांना हा प्रश्न एकदा विचारला होता, मी आणि राजदीपने त्यांचा एकदा इंटरव्ह्यू केला होता त्यावेळेस, की 78 जे घडलं त्याचं त्यांच्यावर जे चिकटलं त्यांना अनेक वर्ष त्याच्याबद्दल सतत त्याच्याबद्दल प्रश्न नाही. एवढं महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल बघितलं जातं. मग अशी भुजबळ इकडे बसले होते, त्यांच्यावरनं सुद्धा पवार साहेबांवरतीच आरोप लागलेले होते. त्यामुळे फोडाफोडीचं राजकारण काही नवीन नाही आहे. मग याच वेळेस तुमच्याकडनं हे जे आरोप झाले की आमचा पक्ष काढून घ्यायचा प्रयत्न झाला, आमचा पक्ष फोडला, नवीन काय? अनेक जण असं विचारतात, व्हॉट इज अ डिफरन्स? देयर इज अ ह्यूज डिफरन्स, बहुत अंतर आहे इसमें. एक तर पवार साहेबांबद्दल ज्यांनी आरोप केले, ठीक आहे, लोकशाही आहे यार, जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा ऐकायची पण ताकद असली पाहिजे. त्याच्यामुळे मी जेव्हा कोणाबद्दल तरी बोलते तो माणूस मला उलटं उत्तर देणारच नाही, एवढी ऐकायची ताकद मी ठेवते. ठीक आहे, ते ऐकावं पण लागतं आणि आवडलं नाही तरी सहन करावं लागतं, नाहीतर तुम्ही पण आपण बोलायचं नाही. मग हा पहिला, दॅट इज द रूल ऑफ द गेम, थंब रूल ऑफ द गेम. आणि त्याचबरोबर जेव्हा लोकांनी प्रश्न, जेव्हा पक्ष फोडले ना, तेव्हा पवारसाहेबांनी पक्ष त्यांना पक्षातून काढून टाकला, तर मला त्याच्यात मी इतिहासात ॲज आय सेड रमत नाही. जे झालं झालं, दुसऱ्यांनाच दुःख होतं पवारसाहेबांना काढल्याचं. त्यांचीच भाषणं जास्ती असतात की पवारसाहेबांवर काँग्रेसनी, अरे पवारसाहेबांना दुःख नाही, तुम्हाला कशाला दुःख वाटते? आणि त्यांनी जेव्हा जेव्हा पक्ष स्वतःचे काढले, त्यांनी काँग्रेसचं चिन्ह नेलं नाही, ऑफिस नेलं नाही, साधं पॅड आणि पेन पण नेलं नाही, ते स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहिले. आणि तेव्हा काय, मला खरं सांगा, आज ऑडियन्समध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला उभ्या आहेत, बसल्या आहेत, त्याचा मला आनंद आहे. आईस हा शब्द आज किती पटकन लोकांना कळतो. आईस म्हणजे बर्फ नाही हा आपल्या लिमकामधला, आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी. या राज्यामध्ये गावात तुम्ही कुठल्याही गाय, आणि आय चॅलेंज यू दिस सिन्स यू आर इन द मीडिया, यू आर डीप कनेक्टेड, तुम्ही कुठल्याही छोट्याशा वस्तीवर जाऊन विचारा का रे ईडी काय रे, त्याला माहिती असतं. ईडी कुणाला तरी माहिती, ईडी महाराष्ट्र सगळ्यांना. नो, इट्स यूज मिसयूज ऑफ एजन्सीज. एखादा माणूस विचारांनी फुटला, म्हणजे आदरणीय भुजबळ साहेब इथे बसले होते, ते जेव्हा शिवसेना सोडून राष्ट्रवाद, तेव्हा काँग्रेस पक्ष होता, आले तेव्हा फक्त मंडल कमिशन म्हणे ते योग्य अयोग्य, आय एम नॉट गेटिंग इन टू द मेरिट्स ऑफ इट. मी तेव्हाचं जे काय मला थोडं माहिती आणि वाचलंय त्याच्यावरून तुम्हाला सांगते. त्याच्यामुळे तो एक त्यांच्यासाठी काय आईसचा विषय नव्हता, तो त्यांना मंडल आयोगाचा इम्प्लिमेंटेशनचा इश्यू असतात. ते पॉलिसीवर बाहेर पडले मतभेद करून, ते आईसमुळे नाही बाहेर पडले. आत्ताचे आणि आत्ताचं कसं, ते डिसरप्शन म्हणजे ते झाड करायचं ते मुळापासूनच काढायचा प्रयत्न होता. आणि गैरवापर ऑफ एजन्सीज, माझं त्याचं म्हणणं आहे, लोक उठून गेलं ना की आरोप केले की पवारसाहेबांची लीडरशिप आम्हाला मान्य नाही, तुम्ही 1, 2, 3, 4, 5 आम्ही पक्ष चालतो, मला आय हॅव नो प्रॉब्लेम विथ दॅट. अरे लोकशाही आहे या, प्रत्येकाला काय करायचा अधिकार आहे, म्हणून तर ती लोकशाही आहे. पण ज्या पद्धतीने ती सगळी प्रोसेस झाली, ती फक्त आमच्यावर झाली नाही, ती उद्धवजींबरोबर पण झाली. त्यामुळे आय हॅव अ प्रॉब्लेम विथ एजन्सीज. मी एजन्सीज बाजूला ठेवून बघू किती कोण कुठून लढतं. मग एजन्सीज बाजूला ठेवून एकदा इलेक्शन घ्या. पण तुमच्या आताच इलेक्शन कमिशनने 2 निर्णय काढले, तुम्ही एप्रिलमध्ये त्याच्याबद्दल ऍप्लिकेशन केलेलं होतं आणि आता तुम्हाला परवानगी दिली आहे की तुम्ही आता फंड गोळा करू शकता, ते चिन्ह तुम्ही वापरू शकता, याची आता परवानगी दिली आहे. तुम्ही मागणी केली त्या पद्धतीने, ती पिपाणी जी होती काय ट्रम्पेट, ती त्यांनी आजच रिजेक्शन आले ते मी सांगते तुम्हाला. अच्छा, ते आज आले, सांगूनच नाही. आम्हाला तुतारी वाजवणारा माणूस आणि जी ट्रम्पेट आहे त्याला तुतारी नाव दिलं. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्ही अतिशय जाणते मतदार आहात, तुम्ही आज जेव्हा जाता तेव्हा सिम्बल्स बाहेर असतात आणि त्याच्यात खाली त्याची नावं लिहिली असतात, तर ट्रम्पेटच्या खाली तुतारी लिहिलं होतं. त्याच्यामुळे ट्रान्सलेशन चुकलं होतं. ट्रान्सलेशन चुकलं नव्हतं, मी कशाला कुणाच्या चुका काढू. त्याच्यामुळे जेव्हा तुतारी वाजवणारा माणूस हे आमचा
आणि तुतारी म्हणजे ट्रम्पेट, विच इज नॉट द केस. आपल्या महाराष्ट्रामध्ये ट्रम्पेटला तुतारी म्हणत नाहीत, पण त्यांनी ते केलं होतं. त्याच्यामध्ये साताऱ्यामध्ये बगरेसरात, नाशिकला, दिंडोरीला, दिंडोरीला आमची 1,00,000 मतं त्या तुतारीला पडली. तर आम्ही इलेक्शन कमिशनमध्ये गेलो, आजच आम्ही रिक्वेस्ट केली आहे की तुम्ही ही तुतारी टाकू नका, लोक कन्फ्यूज होतात. अर्थातच अदृश्य शक्तीने हात फिरवला असेल, त्याच्यामुळे आम्हाला रिजेक्शनचं लव्ह लेटर आत्ताच आलं आहे इथे येतानाच, की तुतारी ती राहणार, पण तुतारी आम्ही नाही म्हणणार, त्याला ट्रम्पेट किंवा काहीतरी वेगळं नाव ते द्यायचं म्हणतात. नाही झालं तर आहेच आमचं मायबाप कोर्ट, आम्हाला काय सुप्रीम कोर्ट सुटत नाही लवकर. नाही, विचारायचा मुद्दा असा, तुम्ही मगाशी म्हणालात तसं की काही गोष्टी मी डिलीट करून टाकते, आणि सध्याच्या याच्यामध्ये रिलेशनशिप्समध्ये हे असतं की मूव्ह ऑन करा, तुम्ही आता जे झालं ते आपण मूव्ह ऑन करा, असं एक नवीन कॉन्सेप्ट ही कॉन्सेप्ट आहे, पण आजकाल खूप सर्रास वापरली जाते. आता तुमचा पक्ष लोकांपर्यंत पोहोचलाय, चिन्ह तुमचं पोहोचलंय, 8 खासदार तुमचे त्या चिन्हावरती निवडून आलेले आहेत. असं असताना सुद्धा अजूनही तुमची एनसीपी घड्याळ याची मागणी काय? का तुम्ही आता तुम्हाला जे मिळालं ते ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेलं आहे, तरी सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये लढणार आहात सुप्रीम कोर्टामध्ये शेवटपर्यंत, आणि कारण तुम्ही अनेकदा तिकडे जात असता म्हणून. मी एकही हिअरिंग चुकवत नाही. जी गोष्ट आपल्याला हवी असते ना, माझ्या मागे काय अदृश्य शक्ती नाही, माझी लढाई मला लढावी लागते. त्याच्यामुळे मी इलेक्शन कमिशनला आदरणीय पवारसाहेब स्वतः हे प्रत्येक हिअरिंगला 4-5 तास तिथे घडी घालून, हाताची घडी घालून शांतपणे बसलेले असायचे. आणि खाली आम्ही गेलो की प्रेसच्या इथे ते एकही शब्द बोलायचे नाही, वकील बोलायचे. त्यानंतर ती केस अर्थातच आमच्या विरोधात गेलीच, म्हणजे काही फार त्याच्यात मला काही आश्चर्य वाटलं नाही. सुप्रीम कोर्टात ते आम्ही लढतोय, सुप्रीम कोर्टाची लढाई तत्वाची लढाई आहे. ते मिळेल नाही मिळेल, आय एम नॉट गेटिंग इन टू द मेरिट्स ऑफ इट, पण अकॉर्डिंग टू मेरिट तो पक्ष ज्या माणसांनी स्थापन केला त्याला तो मिळाला पाहिजे. जर तुमचं जे घर आहे ते तुमच्या सासऱ्यांच्या नावावर किंवा वडिलांच्या नावावर आहे, तुम्हाला किंवा तुमच्या भावाला ना, तुमच्या सासऱ्याला ना, तुमच्या वडिलांना घरातून बाहेर काढायचा अधिकार नाही, नाव त्यांचंच आहे त्याच्यावर. त्याच्यामुळे माझी लढाई आता ती माझी लढाई फक्त तत्वाची आहे की हा पक्ष शरद पवारांनी काढला तो शरद पवारांनाच मिळाला पाहिजे. मी तो माझ्यासाठी मागत नाहीये, मी कधीच काय माझ्यासाठी मागितलं. मी फक्त एक लोकसभेचं तिकीट पक्षाकडे, पक्ष एक असतानाही एकच गोष्ट मागायची, ती दुसऱ्या कुणाला नको होती, आत्ता कळला हवी होती. लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये यू वेर हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर दिस ब्रेकअप ऑफ द पार्टी, तुमच्यावरती आरोप झाले आणि ते डायरेक्ट पंतप्रधानांनी केले, म्हणजे बाकीचं ठीक आहे, तुमच्यासाठी म्हणून पवारसाहेबांनी तुमच्या बाजूने हे केलं आणि त्याच्यामुळे अजित पवार दूर गेले, असं त्यांनी थेट आरोप सभांमधून केलेला होता. आता मी वळून पाहते ना तेव्हा मला तो आरोप, जर एक तर तो खरा, म्हणजे शरद पवार एवढे वीक आहेत हे मला त्यांच्याचकडून कळलं. ज्या माणसांनी उभं आयुष्य स्वतःला पाहिजे तसं जगले, तो इतका वीक नाही की पोरीचं ऐकून सगळं उद्ध्वस्त होऊ देईल. एक दुसरी महत्वाची गोष्ट की मला काय आईसचा प्रॉब्लेम नव्हता, आणि मी आयडिओलॉजी, आय एम सेंटर ऑफ लेफ्ट बाय ने, म्हणजे माझ्यावर जे संस्कार झाले ते कधी कधी मला वाटतं की मी जरा माझ्या वडिलांपेक्षा जास्ती लेफ्ट लिनिंग आहे का असंही मला कधी कधी वाटतं, पण मी सेंटर ऑफ लेफ्ट आहे. डाव्या विचारसरणीच्या कम्प्लिटली नाही, कम्प्लिटली नाही. आय लाईक कॅपिटलिस्ट थिंग्स, आय मीन लुक एट मी, आय डोंट लुक लाईक अ सोशलिस्ट बाय एनी स्टँडर्ड्स, आय एम अ व्हेरी गुड एक्झाम्पल. यू मे नॉट बी कम्युनिस्ट बट यू आर लेफ्ट लिनिंग. आय एम नॉट अ कम्युनिस्ट एट ऑल बट आय एम लेफ्ट लिनिंग. एक दुसरी गोष्ट की मी आत्मनिर्भर भारतचा बेस्ट एक्झाम्पल आहे, मी काही परदेशातलं वापरत नाही त्याच, पण ॲट द सेम टाईम ऑन अ लाईटर नोट की एक आयडिओलॉजीमध्ये आपण लहानाचे मोठे होतो, पण मी म्हणत नाही लोक बदलले नाही बदलले, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, पण 60 वर्षाचं करिअर असणाऱ्या माणसाला एक आयडिओलॉजीवर तो उभा राहतोय हीच तर त्याची ताकद आहे. आणि त्याच्या वडिलांबरोबर उभं राहणं हा जर या देशात गुन्हा असेल तर गुन्हा मला मान्य आहे.